इतूर येथून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आहेत. एका प्राणघातक हल्ल्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. सविस्तर वृत्त असे की जिंतूर शहराजवळील बलसा रस्त्यावरील पहिल्या पुलाजवळ 7 ते 8 युवकांनी गुरुवारी संध्याकाळी 5:30 सुमारास धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जालना रस्त्यावरील पहिल्या पुलाजवळ 7 ते 8 युवकांनी धारदार शस्त्राने अक्षरशः फिल्मी स्टाईल में एक दुसऱ्यावर हल्ला चढवला. त्यामध्ये एक युवक जागीच ठार झाला आहे. अफरोज बेग असं या मृत्युमुखी पावलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर इम्रोज बेग मिर्झा वयवर्ष 21 वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे. तर सोमेश विलास थेटे याला किरकोळ जखम झाले. त्याला शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. यावेळी या जखमी तरुणांना शासकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेलं आलं. त्यावेळेला डॉक्टर तिथे उपस्थित नसल्यामुळे व उपचारास विलंब झाल्यामुळे तिथेसुद्धा संतप्त जमावाने दवाखान्याची तोडफोड केली. या घटनास्थळी कळताच पोलीस निरीक्षकांसह उपविभागीय अधिकारी व फौज फाटा पोलीस शासकीय दवाखान्यात हजर झाला व परिस्थिती नियंत्रणात आणली. या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी. प्रतिनिधी राम किसन ठोंबरे, जिंतूर.